Hello everyone, a very good morning to all of you. As we discussed in the last session, the meaning of cooperative society and the features of cooperative society, today we'll see the merits and limitations of cooperative society. Okay, just revise the meaning of cooperative society. A cooperative society is the voluntary association of people, of at least 10 people. They come together to form their own society. Okay, mutual help, mutual understanding, okay, is the main motive of any cooperative society. Okay, and the main thing is your society must be registered under the Cooperative Societies Act 1912. Okay, so ya sagya ja goshti ahet, ya sagya goshti jar tumcha fulfill hot astil, tar tumhi swatachi society establish karu shakta. Ata society se kahi types ahet, te types ja ahet te apan next session la baghnar ahot. But what are the different benefits you can get, you can take by establishing your own cooperative society? Today we'll see that benefits of cooperative society. Okay, now first we'll see the merits one by one. In that, first it is equality in voting rights, second it is limited liability, third it is stable existence, fourth it is economy in operations, fifth it is support from government, and sixth it is ease of formation. First merit which is given, it is equality in voting rights. As I told you that your society must be registered under Societies Act 1912. Okay, and after registering your own society, each member will get voting right. Okay, now equality in voting right means what? ज्या वेळेला आपण आपली सोसायटी एस्टॅब्लिश करतो किंवा रजिस्टर्ड करतो, लीगली रजिस्टर्ड करतो अंडर सोसायटीज ॲक्ट, त्यावेळेला तुमच्या सोसायटीमधल्या प्रत्येक मेंबरला वोटिंग राईट मिळणार आहे. इट मीन्स आपण आपल्या सोसायटीसाठी जी मॅनेजमेंट कमिटी अपॉइंट करणार आहे, जी फॉर्म करणार आहे, त्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये चेअरमन कोण असायला पाहिजे, डायरेक्टर कोण असायला पाहिजे, सेक्रेटरी कोण असायला पाहिजे, ट्रेजरर कोण असायला पाहिजे, या सगळ्या ज्या पोस्ट आहेत, या सगळ्या पोस्टच्या अपॉइंटमेंटसाठी आपण काय करू शकतो, तर इलेक्शन अरेंज करू शकतो आपल्या सोसायटीमध्ये. आणि त्या इलेक्शनमध्ये आपल्यातला प्रत्येक मेंबर जो असेल, तो प्रत्येक मेंबर त्या ठिकाणी वोटिंग करू शकेल. प्रत्येक मेंबरला वन मॅन वन वोट. ओके, प्रत्येक मेंबरला एकदा मतदान करण्याचा अधिकार असेल. आता इक्वॅलिटी इन वोटिंग राईट्स याचा अर्थ नक्की काय आहे, इक्वॅलिटी असं का म्हटलं असेल? बिकॉज जसं मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की आपल्यातले किंवा आपल्या सोसायटीमधले काही मेंबर असे असतील की त्यांनी इतरांपेक्षा थोडंसं जास्त कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलेलं असेल. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता आपल्याकडे सपोज जर 10 मेंबर्स आहेत, बिकॉज ॲटलीस्ट तुमच्याकडे 10 मेंबर असायला पाहिजेत. ओके, मग 10 मेंबरपैकी 8 मेंबर्सनी 10,000 कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. ओके, आणि उरलेल्या 2 मेंबर्सनी 50,000 कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. मग ज्या मेंबर्सनी जास्त कॉन्ट्रीब्यूट केलं आहे त्यांना वोटिंग राईट डबल, आणि ज्यांनी कमी कॉन्ट्रीब्युशन केलं आहे त्यांना वोटिंग राईट सिंगल, असं याच्यामध्ये बिलकुल नसतं. ओके, सो आपल्या सोसायटीमधला प्रत्येक मेंबर जो आहे त्या प्रत्येक मेंबरला इक्वल वोटिंग राईट असणार आहे. इट मीन्स प्रत्येक मेंबरला हे एकदाच वोटिंग करता येईल, वन मॅन वन वोट. त्याने जरी कितीही कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलेलं असेल तरीसुद्धा तो मेंबर एकदाच फक्त वोटिंग करू शकतो. ओके, सो दिस इज द मेरिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. नेक्स्ट इट इज लिमिटेड लायबिलिटी. येस, आता याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येक मेंबरची लायबिलिटी जी आहे ती लिमिटेड असेल. जसं आपण मागे बघितलं होतं की
सोल ट्रेडिंग कन्सर्न आपण बघितलं की जो सोल ट्रेडर आहे, जो सोल ओनर आहे, त्याची लायबिलिटी कशी आहे, तर ती अनलिमिटेड आहे. जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसमध्ये बघितलं होतं, कर्ता जो आहे त्याची लायबिलिटी ही अनलिमिटेड होती. पार्टनरशिप फर्ममध्ये आपण बघितलं की पार्टनरशिप फर्ममधल्या प्रत्येक पार्टनरची लायबिलिटी कशी होती, तर ती अनलिमिटेड होती. याच्यामध्ये कसं आहे, कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये जो तुमचा पार्टनर आहे किंवा जो तुमचा मेंबर आहे, त्या प्रत्येक मेंबरची लायबिलिटी कशी असणार आहे, तर लिमिटेड असणार आहे. त्याने जेवढं कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं असेल, ओके, इट मीन्स द लायबिलिटी ऑफ द पार्टनर ऑर द मेंबर विल बी लिमिटेड टू द एक्सटेंट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट बाय हिम. ओके, सो रिमेंबर दिस थिंग, द लायबिलिटी ऑफ एनी मेंबर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी विल बी लिमिटेड टू द एक्सटेंट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय दॅट पर्टिक्युलर मेंबर. सो आपल्यातल्या प्रत्येकाने जेवढं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलं असेल, तेवढीच तुमची लायबिलिटी असेल. ओके, सो तुमच्या तुमच्या ज्या पर्सनल असेट्स आहेत, पर्सनल प्रॉपर्टीज ज्या आहेत, त्या या ठिकाणी सेफ राहतात. ओके, इन फ्युचर सपोज जर तुम्ही तुमच्या लायबिलिटीज, तुमच्या बिझनेसमधल्या लायबिलिटीज जर रिपे करू शकला नाहीत, तर तुमच्या पर्सनल असेट्स, पर्सनल प्रॉपर्टीज ज्या आहेत, त्या सीज होत नाहीत. ओके, सो त्या सेफ राहतात, त्या कुठल्याही रिस्कवर नसतात. त्यामुळे फक्त याच्यामध्ये रिस्क फॅक्टर हा एवढाच आहे की जर तुमच्यातल्या एखाद्या मेंबरने जास्त कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलेलं असेल, त्याचा रेशो जास्त असेल, तर त्याला इतरांपेक्षा थोडंसं जास्त लायबिलिटी जी आहे ती रिपे करावी लागेल. पण तरीसुद्धा तुमच्या पर्सनल असेट ज्या आहेत त्या सेफच राहतात, त्याच्यावर कोणीही स्वतःचा हक्क दाखवू शकत नाही. ओके, त्या किंवा त्या कोणी सीज करू शकत नाही. ओके, सो ह्या गोष्टी आहेत, इट विल कम अंडर लिमिटेड लायबिलिटी. तुम्ही जेवढं कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं आहेत, तेवढीच तुम्हाला लायबिलिटी ही पे करावी लागणार आहे, किंवा तेवढीच तुमची लायबिलिटी असणार आहे. नेक्स्ट, इट इज स्टेबल एक्झिस्टन्स. येस, आपण बघितलं होतं की पार्टनरशिप फॉर्ममध्ये आपण बघितलं होतं आणि सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये आपण बघितलं होतं की सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये कसं आहे, सपोज जर आपल्या सोल ट्रेडरची किंवा सोल ओनरची सपोज डेथ झाली, ओके, तर ती सोल ट्रेडिंग कन्सर्न जी आहे, सोल प्रॉपर्टरशिप जी आहे, ती त्या ठिकाणीच बंद होऊ शकते, वाइंड अप होऊ शकते. पार्टनरशिप फॉर्ममध्ये आपण कसं बघितलं होतं की पार्टनरशिप फॉर्ममध्ये एखाद्या पार्टनरची डेथ झाली किंवा एखाद्या पार्टनरची रिटायरमेंट झाली, तर तुम्हाला ती पार्टनरशिप त्याच ठिकाणी शट डाऊन करावी लागते आणि तुम्हाला परत नव्याने पार्टनरशिप फर्म रजिस्टर करावी लागते. तसं याच्यामध्ये नाही आहे. सोसायटी जी आहे ती तुम्ही एकदा जी फॉर्म केलेत ती तशीच कंटिन्यू होणार आहे. मग तुमच्यातल्या एखाद्या मेंबरची डेथ होईल, एखादा मेंबर सोसायटी सोडून जाईल, किंवा काही मेंबर्स तुमच्या सोसायटीमध्ये नव्याने ॲड होतील, या सगळ्या गोष्टींमुळे, इट मीन्स इन केस ऑफ ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ, या तीन ज्या गोष्टी आहेत, ह्या तिन्ही गोष्टीमध्ये सोसायटी जी आहे ती कुठल्याही प्रकारे सफर होणार नाही आहे, किंवा सोसायटी जी आहे ती बंद वगैरे पडणार नाही आहे. ती सोसायटी, तिचं एक्झिस्टन्स जे आहे हे कंटिन्यू राहणार आहे. ओके, जसं आपण पार्टनरशिप फर्ममध्ये बघितलं होतं की रिटायरमेंट झाली की तुम्हाला एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म जी आहे ती शटडाऊन करावी लागते आणि उरलेल्या पार्टनरसोबत तुम्हाला परत नव्याने तुमची पार्टनरशिप फर्म कंटिन्यू करावी लागते. ओके, नेक्स्ट आपण बघितलं होतं की डेथ, सपोज एखाद्या पार्टनरची डेथ झाली, आता दोन्ही गोष्टी सेमच आहे, डेथ किंवा रिटायरमेंट, या दोन्हीमध्ये एखादा पार्टनर जो आहे तो आपल्या पार्टनरशिप फर्ममधून कमी होतोय. सो आपण उरलेले पार्टनर जे आहेत, इफ दे आर इंटरेस्टेड देन वी कॅन अगेन रजिस्टर्ड आर फर्म न्यूली अँड देन वी कॅन कंटिन्यू आर बिझनेस. सो याच्यामध्ये तसं नाही आहे, याच्यामध्ये तुमच्या मेंबरची डेथ होऊ दे, रिटायरमेंट होऊ दे, किंवा नवीन मेंबर्स ॲड होऊ देत, कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे ती कुठेही सफर करत नाही. ओके, नेक्स्ट, इट इज इकॉनॉमी इन ऑपरेशन्स. आता याच्यामध्ये आपण काय बघितलं की इकॉनॉमी इन ऑपरेशन्स, आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये काय बघितलं होतं मागच्या सेशनमध्ये की तुमचं मेन ऑब्जेक्टिव्ह जे आहे, तुमचं मेन मोटिव्ह जे आहे, मेन एम तुमचं जे आहे ते काय असायला पाहिजे, टू हेल्प इच अदर फॉर दी वेलफेअर ऑफ युअर मेंबर्स. तुमच्या सोसायटीमधले जे मेंबर्स आहेत त्या प्रत्येक मेंबरला तुमच्याकडून, प्रत्येकाकडून एक हेल्प झाली पाहिजे. ओके,
की जेणेकरून तो त्याचा बिझनेस जो आहे त्याचा प्रोडक्शन जो आहे तो अगदी व्यवस्थित करू शकेल. आता इकॉनॉमी इन ऑपरेशन काय असतं, तर आपण सोसायटी का फॉर्म केले की जेणेकरून आपले मेंबर जे आहेत इस्पेशली जे फार्मर्स आहेत जे प्रोड्युसर्स आहेत की त्या लोकांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये यासाठी आपण काय केलं, तर आपण आपली सोसायटी एस्टॅब्लिश केली. ओके, आता एक्सप्लॉयटेशन कोणापासून होतं, तर जे मिडलमॅन आहेत त्यांच्यापासून आपलं एक्सप्लॉयटेशन होतं. ओके, आता मिडलमॅनच्यामुळे जे एक्सप्लॉयटेशन होतं ते कसं होतं, तर असं धरून चला की आपली प्रोडक्शन कॉस्ट जी आहे आपली प्रोडक्शन कॉस्ट ती किती आहे, तर ₹3 आहे असं धरून चला तुम्ही फॉर एक्झाम्पल. ओके, आणि आपण +1 एवढाच प्रॉफिट अर्न करतोय आणि आपण ₹4 आपलं प्रोडक्ट जे आहे ते आपण त्या मिडलमॅनला सेल करतोय. ओके, तो मिडलमॅन जो आहे तो आपल्याकडून ते प्रोडक्ट परचेस करतोय आणि बाहेरच्या मार्केटला ते सपोज ₹10 सेल करतोय. इट मीन्स त्याने +6 त्याने प्रॉफिट अर्न केला या ठिकाणी. ओके, सो आपण जर बघितलं तर या केसमध्ये जो ॲक्च्युअल प्रोड्युसर आहे जो ॲक्च्युअल फार्मर आहे त्या ॲक्च्युअल फार्मरने फक्त ₹1 एवढाच प्रॉफिट अर्न केला आहे, पण जो मिडलमॅन आहे त्या मिडलमॅनने विदाउट टेकिंग एनी एफर्ट त्याने किती रुपये कमवलेत, तर ₹6 कमवलेत. सो दिस इज कॉल्ड एक्सप्लॉयटेशन, बिकॉज हा प्रोड्युसर जो आहे हा प्रोड्युसर ह्या मॅन्युफॅक्चररपर्यंत पोचतच नाही आहे. हा जो कोण असेल इंडस्ट्रियलिस्ट तिथपर्यंत तो पोचलाच नाही आहे, कारण हा जो मिडलमॅन आहे त्या मिडलमॅनने त्याला तिथपर्यंत पोचूच दिलं नाही, त्याला काहीतरी प्रेशराईज केलं असेल, त्याच्यावर काहीतरी बर्डन आणलं असेल की ज्यामुळे तो तिथपर्यंत पोचू शकला नाही. ओके, आणि हीच जी गोष्ट आहे हीच गोष्ट आपल्याला काय करायची आहे, तर थांबवायची आहे, की जेणेकरून काय होईल, जर आपण जास्त प्रॉफिट कमवू शकलो ओके तर आपण मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्शन करू शकतो. ओके, ऑफकोर्स आहे तुम्ही मोटिवेट होणार, तुम्हाला जर जास्त पैसे मिळत आहे तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळतो आहे तर ऑब्वियस आहे की तुम्ही मोटिवेट होणार, आणि ओनली बिकॉज ऑफ दॅट इन्स्पिरेशन ओनली बिकॉज ऑफ दॅट मोटिवेशन तुम्ही अजून जास्त प्रोडक्शन कराल अजून जास्त मॅन्युफॅक्चरिंग कराल की जेणेकरून तुमचा प्रॉफिट जो आहे तो अजून वाढेल. ओके, सो इकॉनॉमी इन ऑपरेशन्स त्याने काय होतं, तुम्ही एका वेळेला सपोज जर एक लिमिटेड प्रोडक्ट्स प्रोड्यूस केलेत तर त्याला येणारा खर्च हा कदाचित जास्त प्रमाणात प्रोडक्शन केलेल्या प्रोडक्ट एवढाच असू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो की इकॉनॉमी इन ऑपरेशन नक्की काय असतं, ॲक्च्युअलमध्ये काय असतं. ओके, असं धरून चला की या ठिकाणी मी एक 4 ऑफ प्रोडक्ट्स प्रोड्यूस करतो आहे. ओके, आणि त्यासाठी मला जे लेबर लागत आहेत त्या लेबरचा खर्च हा ₹2 आहे ₹2. ओके, नंबर ऑफ प्रोडक्ट्स मी किती प्रोड्यूस केले आहेत दिवसाला 4, आणि त्यांना मला दिवसाला किती रुपये द्यायला लागत आहेत, तर ₹2 द्यावे लागत आहेत. पण लिसन केअरफुली, पण हेच लेबर्स जे आहेत की जे ₹2 काम करत आहेत ते ॲक्च्युअली आपण बघायला गेलो तर त्यांची कॅपॅसिटी जी आहे ती 8 ऑफ प्रोडक्ट्स प्रोड्यूस करण्याची आहे दिवसाला. मग ज्या माणसाची कॅपॅसिटी दिवसाला 8 प्रोडक्ट्स प्रोड्यूस करण्याची आहे त्यांच्याकडून आपण किती प्रोडक्ट्स प्रोड्यूस करून घेतोय, तर ओनली 4. ओके, त्यांचा वेज रेट किती आहे, दिवसाला ₹2 आहे, ते दिवसाला ₹2 घेणार आहेत, पण त्यांच्याकडून काम किती करून घ्यायचं हे आपल्यावर डिपेंड आहे. ओके, सो या ठिकाणी मी असं करू शकतो की ₹2 मी त्यांच्याकडून 8 प्रोडक्ट्स प्रोड्यूस करून घेऊ शकतो की जेणेकरून काय होईल, माझं प्रोडक्शन जे आहे ते वाढेल. प्रोडक्शन वाढलं इट मीन्स माझा प्रॉफिट ऑब्व्हियसली वाढणार आहे बिकॉज माझा सेल वाढणार आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज इकॉनॉमी इन ऑपरेशन्स. तुम्ही ज्या वेळेला मिडलमॅनला स्किप करता ओके आणि तुम्ही डिरेक्टली जेव्हा तो जो असेल इंडस्ट्रियलिस्ट तिथपर्यंत तुम्ही पोहोचता त्यावेळेला काय, तर तुमचा प्रॉफिट हा नक्की वाढलेला असेल बिकॉज तुम्ही मिडलमॅनला स्किप केलं आहे.
आता ऍक्च्युअली आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं तर तुमची जी बॉडी टाल्क आहे, तुम्ही जी फेस पावडर यूज करता ना, तोंडाला पावडर जी लावता किंवा तुमचा सोप जो आहे, त्याची ॲक्च्युअल प्रोडक्शन कॉस्ट जी असते ती फार कमी असते, 2 किंवा 3 रुपये किंवा 4 रुपये वगैरे अशी असते, डिपेंड्स ऑन द क्वालिटीज ऑफकोर्स. बट ती आपल्यापर्यंत किती रुपयाला येऊन पोचते, 20 रुपीज, 25 रुपीज, 30 रुपीज, 40 रुपीज, 50 रुपीज. प्रोडक्शन कॉस्ट किती असते, 5 रुपीज, आणि एम आर पी किती असते, 50 रुपीज. मग 45 रुपीजचा डिफरन्स जो आहे तो जातो कुठे, तो जातो आपले जे आपण सेलिब्रिटीज यूज करतो ना ॲडव्हर्टायझिंगमध्ये, शाहरुख खान असेल, तुमचे कॅटरिना कैफ असेल, हे सगळे जे सेलिब्रिटीज आहेत, हे सगळे सेलिब्रिटीज त्या ठिकाणी क्रोर्स ऑफ रुपीज घेतात ॲडव्हर्टाईजसाठी, आणि आपण ते ॲडव्हर्टाईज बघूनच आपण इन्स्पायर होतो की नाही मला आता ही टाल्क वापरायची आहे किंवा मला हा सोप आता यूज करायचा आहे. ओके, फक्त हे जस्ट फॉर ॲट्रॅक्शन असतं, सेलिब्रिटीजना यूज करणं हे ओनली फॉर ॲट्रॅक्शन, पण आपण त्या ॲट्रॅक्शनलाच वेडे होतो आणि आपण तो पर्टिक्युलर सोप यूज करायला जातो. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या इकॉनॉमिक ऑपरेशन्समध्ये येतात, की ज्या ठिकाणी तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन करून जास्तीत जास्त प्रॉफिट अर्न करू शकाल. ओके, आणि हेच उद्दिष्ट असतं कोऑपरेटिव्ह सोसायटीज, दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके, नेक्स्ट इट इज सपोर्ट फ्रॉम गव्हर्नमेंट. येस, आता सपोर्ट फ्रॉम गव्हर्नमेंट, आपण ज्या वेळेला आपली सोसायटी एस्टॅब्लिश करतो किंवा फॉर्म करतो किंवा रजिस्टर करतो, मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुमची सोसायटी जी आहे इट मस्ट बी रजिस्टर्ड अंडर कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1912. मग ज्या ठिकाणी आपण आपली सोसायटी जी आहे ती रजिस्टर्ड केले अंडर सोसायटीज ॲक्ट, त्या ठिकाणी तुम्ही गव्हर्नमेंटसोबत बांधील झालात. ओके, तुमच्या सोसायटीची गव्हर्नमेंट रजिस्टरमध्ये नोंद झाली आहे. ओके, आणि तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं की प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा तुमची कन्झ्युमर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा फार्मर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, ह्या सगळ्यांसाठी गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत. त्यातली एक स्कीम म्हणजे सपोज तर तुम्ही मिल्क प्रोड्युसर आहात, ओके, आणि तुमच्या एरियामध्ये किंवा तुम्ही ज्या लोकॅलिटीमध्ये राहताय त्या ठिकाणी खूप तिथे मिल्क प्रोड्युसर्स आहेत, आणि तुम्ही त्या सगळ्यांना एकत्र आणून काय केलं आहे तर मिल्क प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी एस्टॅब्लिश केले. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट काय घेता येऊ शकतो, तर तुम्ही त्या ठिकाणी एक स्वतःचं मिल्क कलेक्शन सेंटर एस्टॅब्लिश करू शकता, आणि मिल्क कलेक्शन सेंटर जे आहे ते त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटने काही स्कीम्स आणल्यात, त्या स्कीम्समध्ये तुम्हाला काही सबसिडीज दिल्या जातात, तुम्हाला काही टॅक्स बेनिफिट्स आहेत. ओके, सो ह्या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत, हे सगळे जे फायदे आहेत, हे सगळे फायदे आपल्याला मिळाले पाहिजेत, पण ते कधी मिळू शकतील, जर तुमची स्वतःची सोसायटी तुम्ही फॉर्म केलेली असेल तर. ओके, अनदर थिंग आपण जर बघितलं तर आपल्याकडे काही ठिकाणी आपण बघतो की तुमचे फिशरमन जे आहेत, जे मच्छीचा वगैरे बिझनेस करतात, तर आपण बघा तुम्ही बघितलं तर त्यांना टॅक्स बेनिफिट खूप आहेत, त्यांच्याकडून टॅक्स घेतले जात नाहीत. ओके, सो असे खूप एक्झाम्पल आपल्याकडे आहेत की त्या ठिकाणी आपण सोसायटी फॉर्म करून आपण गव्हर्नमेंटच्या स्कीम्स फॅसिलिटीज आपण मिळवू शकतो आणि आपण आपला फायदा करून घेऊ शकतो. ओके, नेक्स्ट इट इज ईज ऑफ फॉर्मेशन. नाव मी तुम्हाला फर्स्ट सेशनला सांगितलं होतं की ज्या ठिकाणी ॲटलिस्ट 10 पीपल इफ दे विश टू कम टुगेदर voluntarily they can come and they can form their own cooperative society. It is very easy to form because he obvious ahe ki tumhala tumchi society ji ahe ti under societies act 1912 registered karaychi ahe, pan tari sudha jari register karaychi asel tari tumhala ek legal procedure ji ahe, simple legal procedure ji ahe ti tumhala follow karavi lagel through which you can register your cooperative society. Okay, so it is very easy to form, but jar tumhi ek choti si legal procedure follow kelit ani tumhi swatachi jar society form kelit tar tumhala in future milnare benefits je ahet te tumcha society madhya pratyek member la milu shaktil. Okay, ki jene karun tumchatla pratyek member jo ahe, pratyek producer jo asel, pratyek farmer jo asel, to
स्वतःचा फायदा करू शकेल. ओके, सो इज ऑफ फॉर्मेशन. नेक्स्ट, देअर आर लिमिटेशन्स. ॲज आय टोल्ड यू की एव्हरी कॉईन हॅज टू साइड्स. जशा प्रत्येक गोष्टीला चांगल्या बाजू असतात तशा प्रत्येक गोष्टीला वाईट बाजू देखील असतात, किंवा प्रत्येक गोष्टीला काही लिमिटेशन सुद्धा असतात. आता ठीक आहे, ईज ऑफ फॉर्मेशन किंवा आपण बघितलं की सपोर्ट फ्रॉम गव्हर्नमेंट, बट तुम्हाला गव्हर्नमेंटकडून सपोर्ट मिळतो आहे, बट गव्हर्नमेंटचेच काही ऑब्लिगेशन्स आहेत, गव्हर्नमेंटकडूनच तुम्हाला काही लिमिटेशन्स आहेत जे तुम्हाला करावे लागू शकतात. ओके, सो एव्हरी कॉईन हॅज टू साइड्स. प्रत्येक गोष्टीला जेवढे फायदे आहेत तेवढे लिमिटेशनसुद्धा आहेत. सो हिअर विल सी लिमिटेशन्स. इन दॅट फर्स्ट वन इट इज लिमिटेड रिसोर्सेस. नाउ व्हॉट इज लिमिटेड रिसोर्सेस? की आपली सोसायटी जी आहे, जी आपण फॉर्म केली आहे, ती फॉर्म करत असताना आपल्याला आपण एक बेनिफिट बघितलं होतं किंवा मेरिट बघितलं होतं की लिमिटेड लायबिलिटी. त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं रिस्क फॅक्टर कसा आहे, तर ज्या मेंबरने जास्त कॉन्ट्रीब्यूट केलं आहे त्या मेंबरला जास्त लायबिलिटी रिपे करायला लागू शकते. मग अशा केसमध्ये तो मेंबर जर त्याला जास्त लायबिलिटी रिपे करायला लागणार आहे इन फ्युचर, तर तो जास्त कॉन्ट्रीब्यूट करेल का? ऑफकोर्स तो थोडासा विचार करेल की नाही, काही जर झालंच तर मला जास्त लायबिलिटी रिपे करायला लागू शकते. सो त्यापेक्षा आपण इतरांसोबत इतरांएवढंच कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करूया. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला हे लिमिटेशन जे आहे हे फेस करायला लागू शकतं की जेवढे मेंबर्स आहेत ते प्रत्येक मेंबर जे काही कॉन्ट्रीब्युशन करतील, ओके, तेवढंच तुमच्याकडे तुमच्या सोसायटीकडे रिसोर्सेस असणार आहेत. बिकॉज आपण बघितलं जनरली तर तुम्हाला सोसायटीमधून तसा मिळणारा फायदा हा काही नसतो. ओके, बिकॉज तुम्ही जेवढे काही पैसे इन्व्हेस्ट करणार आहात किंवा कॉन्ट्रीब्यूट करणार आहात त्यातून तुमच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्याची फुलफिलमेंट झाली की त्यातून उरणारे पैसे जे आहेत, ओके, तुम्हाला जे मिळणारे पैसे आहेत त्यातून तुम्हाला काय केलं जातं, तर डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट केला जातो. इट इज कॉल्ड ॲज डिव्हिडंड. ओके, सो तुम्हाला होणारा जो फायदा आहे तो फायदा इक्वली सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केला जातो. जे सोसायटीचे जेवढे मेंबर आहेत त्या प्रत्येक मेंबरला इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ डिव्हिडंड मिळतं. ओके, सो आपण बघितलं बेसिकली तर आपल्या सोसायटीमध्ये रिसोर्सेस जे असतात ते फार कमी असतात. इट इज ओनली बिकॉज ऑफ लिमिटेड कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटल. याच्यामध्ये फार काही लोक इन्व्हेस्टमेंट करत नाहीत, एक थोडी थोडकी इन्व्हेस्टमेंट करतात आणि ते आपण सोसायटीचे मेंबर होतात की जेणेकरून इतरांसोबत आपला पण फायदा व्हावा यासाठी. ओके, दिस इज द मेन लिमिटेशन, लिमिटेड रिसोर्सेस, अँड बिकॉज ऑफ दॅट आपण आपली सोसायटी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो करू शकत नाही. नेक्स्ट, इट इज इनएफिशियन्सी इन मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल काही दिली की बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं तर त्या ठिकाणी प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी असते किंवा फार्मर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी असते. आता ह्या सोसायटी ज्या आहेत, ह्या सोसायटी ज्या फॉर्म केल्यात त्यामध्ये एक 10, 20, 50 माणसं असतील. ओके, बट ह्या सगळ्या माणसांमध्ये आपण जी मॅनेजमेंट कमिटी अपॉइंट केले, ज्यांना आपण इलेक्ट केलं आहे, ते आपल्यातल्याच कोणतरी आहेत. ओके, आणि ते आपल्यातलेच कोणतरी असल्यामुळे ते त्यांचं एज्युकेशन किती असेल, त्यांना नॉलेज किती असेल, त्यांचा एक्सपिरियन्स किती असेल, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. ओके, आता फार्मर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे त्यातले सगळे जे फार्मर्स आहेत ते सगळे सपोज 4th, 7th, 10th वगैरे असे शिकलेले जर असतील, ओके, की ज्यांना फार एक्सपिरियन्स पण नाही आहे, फार नॉलेज पण नाही आहे, त्यांचं फार एज्युकेशन पण नाही आहे, मग अशी लोकं जर मॅनेजमेंट कमिटीवरती असतील, अशी जर लोकं आपली सोसायटी मॅनेज करणार असतील, तर ती तेवढ्या चांगल्या प्रकारे करू शकतील का? तर नक्कीच नाही. सो इट इज ओनली बिकॉज ऑफ लॅक ऑफ एज्युकेशन, लॅक ऑफ नॉलेज अँड लॅक ऑफ एक्सपिरियन्स आपली सोसायटीची मॅनेजमेंट जी आहे ती इनएफिशियंट असू शकते. बिकॉज ते मेंबर जे आहेत ते आपल्यामधलेच असतात. ओके, सो फार्मर्स, तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं त्याप्रमाणे फार्मर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी, तिथले फार्मर जे आहेत ते सगळे शिकलेले असले असं नाही आहे. त्यातले काही लोकं जे आहेत, काही फार्मर जे आहेत ते कमी एज्युकेटेड किंवा इनएज्युकेटेड पण असतील, की जेणेकरून
की ज्याच्यामुळे स्पेशली ज्याच्यामुळे आपली मॅनेजमेंट कमिटी जी असेल ती तेवढी एफिशियंट नसेल की जे प्रॉपर डिसिजन घेऊ शकतील किंवा त्यांना काही गोष्टींबद्दल माहिती असेल, त्यांना गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशन्सबद्दल माहिती असेल, ओके, त्यांना काही गोष्टी रीड करता येतील, त्याचं इम्प्लिमेंटेशन करता येईल, ह्या गोष्टी फार कमी बघायला मिळतात. सो देअर इज इनएफिशियन्सी इन मॅनेजमेंट. नेक्स्ट, इट इज लॅक ऑफ सिक्रेसी. येस, याच्यामध्ये कसं आहे की तुमच्या फील्डमधले किंवा तुमच्या लोकॅलिटीमधले जेवढे मेंबर्स किंवा जेवढी लोकं आहेत की जे सेम जॉब करतात, सेम बिझनेस करतात, दे विल जॉईन युअर सोसायटी. ओके, सो ज्या ठिकाणी मेंबर्स खूप असतात त्या ठिकाणी तुम्हाला सिक्रेसी जी आहे ती मेंटेन करणं थोडंसं अवघड जातं, बिकॉज तुमच्यातल्या प्रत्येक मेंबरला ही हॅज गिवन राईट, की प्रत्येक मेंबरला तो अधिकार दिला आहे, तो राईट दिला आहे, तो हक्क दिला आहे की प्रत्येक मेंबरला सोसायटीमध्ये काय चालू आहे, सोसायटीची फिनान्शियल पोझिशन कशी आहे हे प्रत्येक मेंबरला कळलं पाहिजे. आणि त्याच्यामुळेच आपण आपल्या सोसायटीमध्ये कॉन्फिडेन्शियलिटी किंवा सिक्रेसी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण मेंटेन करू शकत नाही. कळतं आहे? आता सपोज आपल्या सोसायटीमध्ये 30 मेंबर्स आहेत, तर त्यातल्या प्रत्येक मेंबरला आपल्या सोसायटीची पोझिशन काय आहे, आपल्या सोसायटीचे कॅश फ्लोज किती आहेत, इनफ्लो किती आहेत, आउटफ्लो किती आहेत, आत्ताचा आपला बॅलन्स किती आहे, आत्ताचे आपल्या असेट्स किती आहेत, हे सगळं प्रत्येक मेंबरला माहिती असणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे सिक्रेसी जी आहे ती मेंटेन केली, मेंटेन आपण करू शकत नाही. ओके, अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या सोसायटीबद्दल काही ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला अनाऊन्स कराव्या लागतात लोकांकडून. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी सपोर्ट फ्रॉम गव्हर्नमेंट, सपोर्ट फ्रॉम गव्हर्नमेंट, तसंच या ठिकाणी आपण गव्हर्नमेंट कंट्रोल, आता गव्हर्नमेंट कंट्रोल आहे याचा अर्थ काय झाला, तर तुमच्या सोसायटीचं जे अकाउंटिंग आहे, ऑडिटिंग जे आहे ते तुम्ही प्रॉपर केलं पाहिजे. आता अकाउंटिंग ऑडिटिंग जे आहे हे का केलं जातं, तर तुमच्या सोसायटीची फिनान्शियल पोझिशन कशी आहे, ती कितपत स्ट्रॉंग आहे, ती कितपत वीक आहे, तुमच्या सोसायटी कधी ओन फंड्स किती आहेत, बॉरोड कॅपिटल किती आहे, तुमच्या असेट किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत, हे सगळं कळलं पाहिजे. आणि त्यासाठी तुमचं अकाउंटिंग आणि ऑडिटिंग होणं फार महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला जर अकाउंटिंग अँड ऑडिटिंग करणं गरजेचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे फिनान्शियल रिपोर्ट जे आहेत ते पब्लिश करणंसुद्धा गरजेचं आहे. आता पब्लिश आपण ज्या वेळेला करतो त्या ठिकाणी सिक्रेसी मेंटेन होईल का, तर नक्कीच नाही. ओके, बिकॉज प्रत्येक मेंबरने कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, प्रत्येक मेंबरला आपण शेअर इश्यू केलेत, त्याने ते शेअर परचेस केलेत आणि त्याने पैसे आपल्या सोसायटीसाठी दिलेत. सो बाय द इश्यू ऑफ शेअर्स वी हॅव रेज्ड फंड्स फॉर कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके, सो या ठिकाणी सिक्रेसी ही कमी प्रमाणात मेंटेन केली जाते, देर इज लॅक ऑफ सिक्रेसी, कॉन्फिडेन्शियली फॅक्टर थोडासा कमी आहे. हिअर गव्हर्नमेंट कंट्रोल, जसं तुम्हाला मी सांगितलं की ज्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट काही सबसिडीज, काही स्कीम्स देणार आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट काही बेनिफिट्स देणार आहे, तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा कंट्रोल देखील नक्कीच असणार आहे. ओके, सो गव्हर्नमेंट कंट्रोल, बिकॉज गव्हर्नमेंट स्कीम्स ज्या वेळेला दिल्या जातात त्यावेळेला तुमच्याकडे इन्स्पेक्शन केलं जातं, तुमची फिनान्शियल पोझिशन कशी आहे, तुमचा ॲक्च्युअल प्रॉफिट किती आहे, तुमचा ॲक्च्युअल टर्नओवर किती आहे, बिकॉज काही ठिकाणी लोक फसवतात, गव्हर्नमेंट स्कीम्सच्या नावाखाली उगाच काहीतरी खोटं प्रोजेक्ट दाखवतात आणि पैसे काढतात. ओके, मग ते काही असेल, एखादा प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, त्याच्या अंडर ते एक सोसायटी फॉर्म करून स्वतःची बाग दाखवायची, आंब्याची, काजूची वगैरे, त्याच्या अंडर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, सो त्या स्कीम्स घ्यायच्या आणि मग त्या बागेला आग लागली, ओके, किंवा झाडं पावसामध्ये वाहून गेली, हे असं काहीतरी दाखवून ती बाग पूर्णपणे आमच्याकडून गेली हातातून आणि परत मग इन्शुरन्सचा क्लेम करतात, मग इन्शुरन्सचे पैसे घेतात. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत थोडासा करप्शनचा पाड याच्यामध्ये आहे. सो हे सगळं होऊ नये यासाठी गव्हर्नमेंट कंट्रोल हा या ठिकाणी असतो. ओके, नेक्स्ट, डिफरन्सेस ऑफ ओपिनियन. ऑफकोर्स काय, जसं आपण याच्यामध्ये बघितलं होतं पार्टनरशिप फॉर्ममध्ये की तुम्हाला डिस्प्युट्स किंवा कॉन्फ्लिक्ट्स सॉल्विंगसाठी काही मेथड्स यूज करावे लागतात, तसंच याच्यामध्ये डिफरन्सेस ऑफ ओपिनियन, बिकॉज
याच्यामध्ये 10, 20, 30, 40 एवढी माणसं एकत्र येणार आहेत, एवढे मेंबर्स एकत्र येणार आहेत आणि मग ते स्वतःची सोसायटी फॉर्म करणार आहेत. बिकॉज सोसायटी फॉर्म करण्यासाठी ॲटलिस्ट तुम्हाला 10 मेंबर्स तरी असायलाच पाहिजेत. सो ज्या ठिकाणी 10 मेंबर्स एकत्र येतात त्या ठिकाणी 10 थॉट्स एकत्र येणार आहेत. 10 पर्सनॅलिटीज विल कम टुगेदर. ओके, 10 लोक एकत्र येतील, 10 लोकांचे विचार वेगळे असतील आणि त्या प्रत्येकाचे विचार प्रत्येकाला पटतील असं नसतं. त्यामुळे आता मला असं वाटेल की आपण ए कंपनीला सेल करूया, माझ्या बाजूला जो बसला असेल त्याला वाटेल की नाही आपण बी कंपनीला सेल करूया, माझ्या समोर बसला असेल त्याला वाटेल की नाही आपण सी कंपनीला सेल करूया. सो इट इज डिफरन्सेस ऑफ ओपिनियन. असं होऊ शकतं बिकॉज ज्या ठिकाणी इतर माणसं किंवा एवढी खूप माणसं एकत्र येतात त्या ठिकाणी डिफरन्सेस ऑफ ओपिनियन हे नक्कीच होऊन जातं. ओके, सो ऑल दीज आर लिमिटेशन्स अँड दीज आर मेरिट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. आय होप ह्या गोष्टी तुम्हाला अगदी इझिली समजत असतील. त्यातून समजत नसतील तर ते लगेच मला विचारा, क्लिअर करा डाऊट्स तुमचे, तसेच ठेवू नका. ओके, दिस इज ऑल अबाउट द मेरिट्स अँड लिमिटेशन्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. In the last session, we have covered the meaning of cooperative society and the features of cooperative society. Okay, in next session, we'll see the types of cooperative society. Jase apan partnership che type baghitle hote, tas pramane kahi cooperative societies che sudha types ahet, ki je apan next session madhe baghnar ahot. Okay, so here is the end of today's session. We'll meet tomorrow or we'll meet in the next session. Have a great day ahead. Thank you so much.